सिगरेट कंपनी के फ्रेंचाइजी में निवेश कर मुनाफे का लालच और फीफा वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धा 2022 के लिए स्टेडियम तैयार करने के लिए लगने वाले प्लेआउट का टेंडर देने के नाम पर करीब 40,65,000 रुपए से ठगने का मामला सामने आया। यह दोनों घटनाएं अंबाझरी और सीताबर्डी थाना अंतर्गत सामने आई है। हितेश भरटकर नावाचा फिर्यादी आहे, तो मूळचा सिंधेवाई जिल्हा चंद्रपूर येथील आहे। तो आपल्या काही मित्रांसोबत इथे हिलटॉपला भाड्याची रूम करून किंवा फ्लॅट करून राहत होता। या दरम्यान त्याचे जे रूम पार्टनर होते अमित पाल आणि रोहित यादव मोहित यादव, हे दोघं जे यादव आहे ते मध्य प्रदेशचे आहे आणि हा जो अमित पाल आहे तो इथला आहे। तर हे तिघं मिळून राहत होते। तर अमित पालचा जो मित्र होता शुभम ठाकूर, याच्या ओळखी थ्रू यांची आरोपी सुहास ठाकूरसोबत ओळखी झाली। म्हणजे अमित पाल यांचा रूम पार्टनर फिर्यादी आणि हे दोघं यादव भाऊ असे सोबत राहत होते आणि त्यांचा रूम पार्टनर पालचा मित्र शुभम ठाकूर आणि शुभम ठाकूर थ्रू यांची आरोपी सुहास ठाकूरसोबत ओळखी झाली। तर सुहास ठाकूरची जी लाईफस्टाईल पाहून हे एकदम भारावून गेले। वेगवेगळ्या गाड्या त्यांनी भाड्याच्या वापरायच्या, दारू सिगरेट हे जर त्याचे जे हाऊस होते हे पाहून एकदम ते भारावून गेले आणि त्यामुळे यांचं त्यांच्यासोबत भेटीगाठी झाल्या सुहाससोबत। मग सुहासने सांगितले की माझा असा विटीचा व्यवसाय आहे, माझा त्या ITC सिगरेटमध्ये माझी फ्रँचायसी आहे, माझ्या भाव साळ्याचा गोव्यामध्ये कसिनोचा बिझनेस आहे, तर तुम्ही सर्व त्याच्यामध्ये पैसे गुंतवा। मग या लोकांनी सुहास ठाकूरच्या त्या बिझनेसामध्ये पैसे गुंतवले, कोणी फिर्यादी आणि हे दोन यादव भाऊ जे मध्य प्रदेशचे, यांनी एकूण जवळपास 38 लाख रुपये यांनी विविध प्रकारे त्यांच्या, म्हणजे काही पैसे कॅश दिले, काही सुहास ठाकूरच्या बँक अकाउंटमध्ये, काही सुहास ठाकूरनी सांगितलेल्या विविध त्याच्या परिचित लोकांच्या बँक अकाउंटमध्ये टाकून याची फसवणूक केलेली आहे एका प्रकारे फिर्यादीची।